Brought to you by Techno Camon 30 Series. असा कपाळ करंटी मुलगा नशिबाला आला की ज्या मुलाच्या केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करण्याची वेळ बाप आणि आजोबाच्या अंगावर आलेली आहे. सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल हे हिट अँड रनच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत आणि याच दोन्ही आरोपींची महाबळेश्वर येथील MPG क्लब येथे या दोघांचंही नाव या ट्रस्टमध्ये आहे आणि याच हॉटेलमध्ये बार आणि स्पा आहे आणि हे हॉटेल परिसरातील काही बांधकामं अनाधिकृत असल्याचं RTI कार्यकर्ते अभय हवलदार यांनी उघडकीस आणलेलं आहे. आपण याच MPG क्लबच्या हॉटेलच्या समोर आहोत की हे MPG क्लबचं हॉटेल आहे. या MPG क्लबच्या महाबळेश्वरच्या या हॉटेलमध्ये विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल हे ट्रस्टी म्हणून या ठिकाणी आहेत आणि याच हॉटेलमध्ये अनाधिकृत या ठिकाणी बांधकाम आहेत आणि त्याचबरोबर बार देखील आहे की त्या बारचा या ठिकाणी मालक विशाल अगरवाल आहे आणि याच विशाल अगरवालचे RTI माहिती काढलेली आहे. अभय हवलदार RTI कार्यकर्ते आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. अभयजी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, हिट अँड रनमध्ये मुख्य आरोपी विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल आहेत, काय माहिती आहे आपल्याकडे? आता आपण या ठिकाणी पेपरप्रमाणे बघतोय की मुळात पारशी जिमखान्याची ही प्रॉपर्टी आहे. जी प्रॉपर्टी 1927 पारशी जिमखान्याने केली, म्हणजे मुळात ही प्रॉपर्टी हेरिटेजची आहे. वर्ग 1 ही प्रॉपर्टी होती. वर्ग 1 नियम असा आहे की कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये आदला बदल करता येत नाही. 2016 सुरेंद्र अगरवाल जे आहेत त्यांनी ही प्रॉपर्टी ट्रस्ट या नावाने ते ट्रस्टीवरती चढले. 2020 त्यांनी त्यांचा मुलगा विशाल अगरवाल सून आणि नातवाच्या नावाने ही प्रॉपर्टीमध्ये घेतलं. प्रॉपर्टीचा वापर हा जिमखान्यासाठी मुळात थोडा क्लबसाठी दिला होता, पण या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्ण प्रॉपर्टी ही कमर्शियल त्यांनी केलेली आहे. मुळात तिथं बार चालू आहे. ज्या निष्पाप दोन जणांचे तिथं जीव गेले, त्यांना तिथं जीव गमावा लागला, त्याच मालकाचा महाबळेश्वरमध्ये खुल्लासपणे बार चालू आहे, तो बंद करण्यात यावा अशी माहिती मिळते आहे की सदर्व या जागेवरती मुळात आश्रमाचं आरक्षण असल्याचं कळतं. त्याची माहिती आता मी घेतो 1-2 दिवसामध्ये, पण त्याचं आश्रमाचं आरक्षण असल्याचं कळतं. तर जिल्हाधिकाऱ्यांना मी 23 एप्रिलला अर्ज दिला होता की सदर्व याच्यावरती माहिती घेऊन कारवाई करण्यात यावी, पण आज त्याची कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तर त्याच्यावरती कारवाई करून बार बंद करून ही प्रॉपर्टी सील करून सरकार जमा करण्यात येईल अशी माझी मागणी. नक्कीच, ज्या MPG क्लब पंचतारांकित हॉटेल आहे त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बार आहे, त्याचबरोबर काही अनाधिकृत बांधकाम आहेत, ही जागा आश्रमासाठी देखील आरक्षित आहे असली खळबळजनक माहिती RTIच्या माध्यमातून अभय हवलदार यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता मिनी काश्मीरी थंडगार हवेचं ठिकाण महाबळेश्वरमध्ये पंचतारांकित MPG क्लब हे देखील आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांचं महाबळेश्वर कनेक्शन उघड झालेलं आहे. याकडे आता महाराष्ट्र राज्याचं सरकार कशा पद्धतीने पाहत आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन जुबैरसह इम्तियाज मुजावर, मुंबई तक, सातारा.